मुंह में राम और बगल में नथुराम, हे नारायण राणेंनी भाजपचा खरा चेहरा आज देशाच्या जनतेसमोर आणला आहे. जसं पोरगा नालायक पोरगा बापाला विचारतो तू माझ्यासाठी काय केलं, तसं नारायण राणे म्हणतात की शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं. अरे ते ध्वजवाहक आहेत, ते धर्मप्रमुख आहेत, धर्मशास्त्र काय असतं हा सांगण्याचा अधिकार धर्मानं त्यांना दिलेला आहे. शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये 4 पीठ स्थापन केली, एक उत्तराखंडमध्ये केला, एक ओरिसाच्या पुरीमध्ये केला, एक दक्षिणेमध्ये कर्नाटकात केला चिकमंगलूर येथे, आणि एक आपले विष्णूचे अवतार नारायण राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे द्वारिकामध्ये केलेला आहे, गुजरातमध्ये त्यांच्या गुजरातमध्ये केलेला आहे. आणि या ठिकाणी धर्मशास्त्राचं सर्वोच्च पद हे शंकराचार्य आहे. आता शंकराचार्यावर म्हणजे हिंदू धर्मावरच प्रश्नचिन्ह जे आहे ते नारायण राणेंनी उपस्थित केलेलं आहे. काँग्रेससाठी संविधानाप्रमाणे धर्म हा प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे. आपण जे कोणी हिंदू आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ते आपापल्या धर्माचा सन्मान करतो. शंकराचार्य हे सर्वोच्च पद आहे, शंकराचार्यांचा सर्वजण सन्मान करतात आणि ते जे म्हणतात ते शास्त्र, ते जे सांगतात त्याच पद्धतीने हिंदू धर्मामध्ये क्रिया झाल्या पाहिजे, प्रक्रिया झाल्या पाहिजे, अधिष्ठापना झाल्या पाहिजे, प्रतिष्ठापना झाल्या पाहिजे. त्यांनी खरं बोलले, शंकराचार्यांनी सांगितलं की अशा अधरवट मंदिरामध्ये देवाची प्रस्थापना करणं, प्रतिष्ठापना करणं, अनुष्ठान करणं हे योग्य नाही. निश्चलानंद स्वामी निश्चलानंद पुरीचे त्यांनी सांगितलं, अविमुक्तेश्वरानंद उत्तराखंडचे आहे त्यांनी सांगितलं. आणि त्यांना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की तुम्ही हा राजकीय मुद्दा केलेला आहे, तुम्ही निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं घाईघाईनी अर्धरवट अशा मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना करत आहेत, आम्ही त्याला जाणार नाही. निश्चलानंद स्वामी तर अजून त्याच्या पुष्कळ पुढे बोलले, आम्ही आपण बघून घ्या ते सगळं, आपण बोललं इथे योग्य नाही आहे. पण राम मंदिराचं उद्घाटन हे भाजपने राजकीय कार्यक्रम केलेला आहे, कम्प्लीट राजकीय कार्यक्रम केलेला आहे, ज्या कार्यक्रमाला शंकराचार्य शास्त्रास्त्र नसल्यामुळे अधर्म होत असल्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे शंकराचार्यांचं, आमचं असं म्हणणं नाही आहे. ते धर्मगुरू आहेत, त्यांचं असं म्हणणं ते जाणार नाही राजकीय कार्यक्रम असल्यामुळे. हा राजकीय स्टंट धर्माचा आणि प्रभू रामचंद्रांचा जो राजकीय वापर आहे तो योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कांग्रेस निमंत्रण.